विधानसभा के बाद अब जिला परिषद चुनाव प्रचार की धुन चली है। शहर में ग्रामीण क्षेत्र के बाड़ी परिसर में शिवसेना उम्मीदवार की प्रचार रैली और सभा को जनता का भारी प्रतिसाद मिल रहा है। सेना के जिला परिषद सर्कल के उम्मीदवार दिवाकर पाटनी व पंचायत समिति के उम्मीदवार लता कोरी, इन्होंने जिला परिषद सर्कल क्षेत्र विविध गाँव में प्रचार रैली निकाल कर जनता से संवाद साधा। लता पुरुषोत्तम गोरे लवा पंचायत समिति मनुन उभी है, मजासोबत जिला परिषद साठी पाटने साहब उभे हैं। आम्ही एक तारखेपासून आमचा गावागावात प्रत्येक गावामध्ये प्रचार चालू आहे। इथे गेल्या काही दिवसापासून या हिंगणा विधानसभेचे आमदार समीरजी मेघे यांनी इकडच्या विद्यार्थ्यांसाठी, वृद्धांसाठी व नागरिकांसाठी जी बस सुविधा आहे ती बंद केलेली आहे, त्या सुविधेला यांनी स्थगिती दिलेली आहे। अशी स्थगिती झाल्यामुळे पार्टी ग्रामपंचायतील सर्व नगरवासियांचे भाजपच्या उमेदवारांवर व भाजपच्या आमदारावर नाराजी व्यक्त केलेली आहे। मागच्या सरकारनी आणि इथल्या आमदारांनी इथे काहीच सुखसुविधा केलेल्या नाही आहे। बीजेपीला आपण अच्छे दिन आएगे असं निवडून दिलं, पण अच्छे दिन कुठे गेले काही माहिती नाही। परंतु या जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या माध्यमातून एक आम्हाला एक चांगला उमेदवार, चांगले नेते दिवाकरजी पाटणे यांच्या स्वरूपात मिळाले। तसंच गोरे मॅडम पंचायत समिती लावा या गावात येणाऱ्या सगळ्या सर्कलचा पूर्ण विकास करतील आणि इथल्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देतील, त्यामुळे आपण सगळ्या गावकऱ्यांनी त्यांना भरघोस मताने निवडून द्यावे, हीच माझ्याकडून शुभेच्छा।